शिरोळ तालुक्यातील हेरवाडनं विधवा प्रथाबंदीचा निर्णय घेत संपूर्ण देशात क्रांतिकारी पाऊल टाकलं जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी त्या पावलावर पाऊल टाकायला सुरुवात केली आहे करवीर तालुक्यातील तामगावमधील श्यामराव कांबळे यांच्या कुटुंबानं तर विधवा प्रथेला मूठमाती देत या निर्णयाची धाडसानं अंमलबजावणी केली आहे हिरवी साडी आणि सौभाग्य अलंकार परिधान केलेल्या या आहेत रुपाली श्यामराव कांबळे त्यांच्या सासू सुनंदा आणि नात्यातील अन्य महिला त्यांना हळदी कुंकू लावतायत पण तुम्हाला हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल पण हे दृश्य आहे रुपाली यांचे पती शामराव यांच्या रक्षा विसर्जना दिवशीचं हेरवाड गावानं विधवा प्रथाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर आमदार ऋतुराज पाटील यांच्या पुढाकारातून सर्व गावांनी विधवा प्रथाबंदीचा ठराव केलेला कोल्हापूर दक्षिण हा राज्यातला पहिला विधानसभा मतदारसंघ ठरला विधवा प्रथाबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करत तामगावमधील कांबळे कुटुंबियांनी समाजासमोर आदर्श घालून दिला श्यामराव जिनाप्पा कांबळे यांच्या निधनानंतर कांबळे कुटुंबीय आणि त्यांच्या नातेवाईकांनी श्यामराव यांच्या पत्नी रुपाली यांचा सन्मान कायम ठेवावा असं आवाहन सरपंच सुरेखा हराळे ग्रामसेविका सारिका बंडगर पोलीस पाटील अरविंद कर्णिक तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष विश्वास तर्टे ग्रामपंचायत सदस्या गायत्री गायकवाड दीपाली पाटील यांनी केलं या आवाहनाला प्रतिसाद देत रुपाली यांच्या सासू सुनंदा सासरे जिनाप्पा तीर सतीश दीपक सुंदर आणि अन्य कुटुंबियांच्या पुढाकारातून महिलांनी शामराव यांच्या रक्षा विसर्जन विधीवेळीच रुपाली यांना सौभाग्य अलंकार प्रदान करून विधवा प्रथेला तिलांजली देत धाडसी पाऊल टाकलं कांबळे कुटुंबियांच्या या पुरोगामी निर्णयाचं तामगाव सह परिसरातून कौतुक होत आहे